गंगापूर रोडवरील ध्रुवनगरमध्ये एका बंद घराची चावी चोरून चोरट्यांनी घरातून सुमारे 10,47,000 रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी घडली होती. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस तपास करत असताना त्यांनी सर्व CCTV फुटेज तपासले. त्यात त्यांना मीरा गंभीरे यांच्या जावयासारखी देहयष्टी असलेला संशयित दिसून आला. त्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा त्याने रात्री सासूचे दागिने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्हा घडल्याच्या 24 तासात 9,32,400 रुपयांचे 249 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. लेडीज पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या मीरा गंभीरे यांच्या मुलीने आलोक सानप याच्याशी प्रेमविवाह केला होता. दरम्यान त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले असून सध्या तो बेरोजगार होता. तसंच त्याचे सासूर वडिला येणे जाणे असल्याने त्याला घरातील वातावरणाची बरीचशी माहिती झाली होती. त्यामुळे त्याने घराच्या लॉकच्या 2 पैकी 1 चावी चोरली होती आणि त्यानंतरच त्याने चोरीची संधी साधली. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक.